सांगाल तुम्ही आता उद्याची सभी सभा जी होणार आहे वज्रपूर सभाची पाहणी तुम्ही केलेली आहे, कशा प्रकारचं नियोजन आहे आणि संभाजीनगराची सभा झाली त्याच्यापेक्षा मोठी सभा या ठिकाणी होईल अशा प्रकारचं नियोजन तुम्ही करताय का? कारण ग्राउंडची जी क्षमता दिसते त्यावरून दावे प्रतिदावे केले जातात. असं आहे की महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही महाविकास आघाडीचे घटक आहे, त्यांच्या माध्यमातून या अतिविशाल सभेचं आयोजन, वज्रमुठ सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पहिली सभा जी संभाजीनगरला झाली, अतिशय विराट अशी सभा संभाजीनगरला झाली, त्याचा धसका घेऊन इथे काही मंडळी त्याला विरोध करण्याचा प्रयत्नसुद्धा करत आहेत याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. पण तिन्ही पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते ते उपस्थित राहणार आहेत, तिन्ही पक्षाचे नागपूर विभागातले कार्यकर्ते इथे उपस्थित राहणार आहे आणि मोठ्या प्रमाणात जनसामान्य लोक या महाविकास आघाडीच्या महामेळाला उपस्थित राहणार आहेत. त्याच्यामुळे अतिविशाल महामेळावा हा तिन्ही पक्षाचा महाविकास आघाडीचा होणार आहे. अजित दादा येणार आहेत की नाही हा एक प्रश्न आहे. दुसरं, तुम्ही विदर्भातले प्रमुख नेते राष्ट्रवादीचे आहेत, बोलण्याचे दोनच नेते बोलणार आहे एका पक्षाकडून, तर तुम्ही भाषण देणार आहात. असं आहे की पक्षाच्या माध्यमातून सर्व पक्षांनी जे एकत्र ठरलं की प्रत्येक पक्षातर्फे फक्त दोघांचं फक्त भाषण होणार, म्हणजे काँग्रेसकडनं दोन बोलणार, शिवसेनेकडनं दोन बोलणार आणि राष्ट्रवादीकडनं दोन बोलणार, अशा पद्धतीनं फक्त सहा लोकांचेच फक्त भाषण होणार आहे. तुमच्या पक्षाकडून? आता आमच्या पक्षाकडनं जे वरिष्ठ नेते ठरवतील, आमचे जयंत पाटील अध्यक्ष आहेत, ते ठरवतील, त्या पद्धतीने भाषण करू. अजितदादा येणार आहे, उद्या सकाळी 10:30 अजितदादा नागपूरला पोहोचणार आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की केंद्रीय एजन्सीचा दबाव टाकून राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न होतोय, दोन्ही रेफरन्स होते अजितदादाचा आणि डॉक्टर कोल्हेंचा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.